हाँ बाल्कनी दाखवतो, बाल्कनी तुम्हाला दाखवली नाही डोअर्स आहेत आणि ही बाल्कनी आहे, मोठी बाल्कनी आहे, तुम्ही दोन तीन चार खुर्च्या इथे बसवू शकता एवढी मस्त बाल्कनी आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा इकडचा बाहेरचा परिसर, तुम्ही श्रीवर्धन बीचवरती याल आणि अशा घोडागाड्यांचा असा अनुभव घ्याल तर तुम्हाला लय भारी वाटेल। उंट बघायचा अशा पद्धतीला पाणी चमकते ना, नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो कोकणामध्ये श्रीवर्धनमध्ये आलेलो आहे मी, तर श्रीवर्धनमधला आमचा हा आजचा पहिला दिवस आहे। पहिल्या दिवशी आम्ही कुठे कुठे गेलोय काय केलं हे सगळं तुम्हाला दाखवणार आहे। ॲक्च्युली आम्ही आलेला अजून एक व्हिडिओ स्टार्ट केला म्हणजे बनवलेला आहे आम्ही, तो म्हणजे फिश मार्केट इकडचं आणि लोकल मार्केटला फिरलो होतो। तर हा व्हिडिओ आज पहिल्या दिवसाचाच आहे, ज्या दिवशी आम्ही इकडे छानपैकी म्हणजे एक्सप्लोअर करणार ते म्हणजे आज बीचला जाणार आहोत। त्याच्या अगोदर तुम्हाला दाखवतो आम्ही कुठे थांबलो आहे, कारण बऱ्याच जणांना उत्सुकता असते की आपण प्रॉपर्टीज खूप असतात म्हणजे भरपूर सारे फ्लॅट होमस्टे असतात हॉटेल्स असतात जे आपल्याला ऑनलाईन दिसतात, पण कन्फ्यूज असतात पण की नेमकं कुठे बुकिंग करायचं काय। सो हा स्पॉन्सर व्हिडिओ नाही आहे, आम्ही म्हणजे खास बुकिंग करून पैसे पे करून चालत आलो आहेत, पण आम्हाला इथली काही सर्व्हिस काही गोष्टी आवडल्या म्हणून त्या तुमच्यापर्यंत पोहोचवतोय, जेणेकरून काय कोणी इकडे आला त्याला एक मदत होईल की कुठे बुकिंग करायचं काय। आम्हाला जे आलेले अनुभव आहेत ते म्हणजे सकाळपासून आतापर्यंत आलेले अनुभव तुम्हाला ते शेअर करणार आहे। सो हे आहे स्वप्न किनारा हॉटेल, जे अगदी श्रीवर्धन बीच आहे इकडे, तुम्हाला वरून दाखवतो वरून दिसेल, तर श्रीवर्धन बीचच्या अगदी बाजूलाच आहे, 500 मीटरच्या जवळपास आहे आणि शांत वातावरण आहे। आजूबाजूला नारळी पोपळीची नारळीची झाडं आहेत, पोपळीची नाहीत, तर असं छान रस्ता आहे इकडे, कनेक्टिव्हिटी चांगली आहे बाजारापासून। तर तुम्हाला वरती दाखवतो रूममध्ये कुठे काय थांबलो आहे आम्ही, आणि असे वरती तीन आणि खाली तीन असे 6 रूम्स आहेत, आणि मला भेटायला कोण आला बघा जरा, तुम्ही बघितलंच अगोदर आहे मुईज ह्याचं पण चॅनल आहे दॅट्स द मुईज। तर हा आमच्या गावाकडचा केळशीतला मुलगा आहे, त्याच्या घरी मी व्हिडिओ अपलोड करायला जायचो, तर तो शिकायला आता इकडे कॉलेजनिमित्त श्रीवर्धनला आहे, तो मला भेटायला आला कारण मी आम्ही सकाळी लाईव्ह केलेला आहे इंस्टाग्रामवरती, आपला कोकणातला मुंबईकर म्हणून एक हँडल आहे इंस्टाग्रामवरती, तिथे मी लाईव्ह केलेला, तर तो हा इकडेच होता, मला वाटला वालवटला असेल पण तो होता श्रीवर्धनमध्ये, तर भेटायला आला तो आमच्यासोबत बीचवरती पण येणार आहे, तो कंटिन्यू जॉईन झाला आहे आणि छान वाटलं मी तुला भेटून। सो इकडे हे आहेत दादा आणि ते इकडचे केअरटेकर आहेत ना दादा, तर तुम्ही राजेश दादा ना, राजेश दादा हां, सो त्यांनी आम्हाला इकडे खूप हेल्प केली म्हणजे खास करून जेवणासाठी ऑर्डर वगैरे काय थाळी काय लागेल तुम्हाला काय लागेल ते सगळं विचारपूस केली। आणि दुसरी गोष्ट आम्ही जे बुकिंग केली ना ते यांचे हा इकडच्या हॉटेलचे मालक मुंबईला असतात ना, मुंबईला असतात ना अच्छा, तर मग इकडचे सगळे केअरटेकिंगचं काम तुम्हीच करतात, मग तुमची फॅमिली सगळी इकडे आहे, म्हणजे मुलं वगैरे तुमची वाईफ वगैरे सगळी इकडे आहेत, तर हे पाठीमागे इकडे किचन आहे ना तुमचं, किचनमध्ये जेवण बनवतात ते नॉनव्हेज व्हेज सगळं ऑर्डर प्रमाणे तुम्ही सगळं हँडल करता प्रॉपर्टी। तर इकडे बघा, इथे मी मग अशी दुपारी जेवायला बसलो होतो आणि त्याचा पण व्हिडिओ तुम्हाला हां पहिल्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल। आणि हा आजूबाजूचा परिसर छान आहे, पण मेंटेन चांगला केला तुम्ही, साफसफाई वगैरे मस्त वाटतं, जरा वरती दाखवतो मी कसं काय। इकडे काही गेस्ट पण आलेत पर्यटक आणि इथे सकाळच्या वेळेस तर बसून आहे नेलं भारी वाटतं यार, कॉफी किंवा चहा तुम्ही प्याल ना इथे, मेन म्हणजे कोकणातला फील कधी येतो जेव्हा खाली जशी लाल माती असते ना तेव्हा येतो, कॉन्क्रीट जसं करून असं त्यात फील नाही येत। तर हे बघू मला हे खूप अट्रॅक्टिव्ह वाटलं की म्हणजे समोर घराच्या समोर ना असं लाल मातीचं काहीतरी आहे आणि ते मस्त वाटलं हे बघा। तर चला वरती जाऊया आपण रूम्स बघूया। सो फर्स्ट फ्लोअरला आहोत आपण, आता इकडे एक रूम आहे, इकडे एक रूम आहे आणि अजून एक रूम आहे खाली, हा फर्स्ट फ्लोअरचा असा नजारा आहे इथून, इथं आपण खाली होतो, इकडे बाल्कनी वगैरे कुठे दिसत नाही, आपण ह्या रूममध्ये थांबलो आहे तिकडे जागा रांजूप्रधान आतमध्येच आहेत काय करतात काय माहिती। नमस्कार, प्रज्ञूचं काय चाललंय हे बघा, बच्चे कंपनी प्रांजू प्रज्ञू आणि वर्षा, काय प्रांजू कसं वाटतंय श्रीवर्धनला येऊन, छान वाटतं रिलॅक्स एकदम चिल एन्जॉय करतायत, प्रज्ञू पण खुश आहे। तर आज आपण हा व्हिडिओ तुम्हाला दाखवतोय ना तो फर्स्ट डेला, म्हणजे आम्ही एकदम छान म्हणजे सकाळी लवकर निघालो, आम्ही 6ची गाडी पकडली परळवरून जी 5 वाजता सुटते मुंबई सेंट्रलवरून, जी शिवशाही आहे 5:55 पनवेलला येते, तर ती त्या बसने मी 11:00 पोहोचलो श्रीवर्धनमध्ये, आलो मस्त चिल रिलॅक्स झालो, दुपारचं जेवण झालंय, आता जायचं बीचवरती। तर तुम्हाला रूम दाखवतो, रूमचा टूर असा आहे की छानपैकी लाकडाचं असं सागूट टाईपचं सागूटचंच आहे की ते माहीत नाही वाटत नाही,
पण तसं वाटतंय जरा जरा. हां बघता ना इकडे असं छानपैकी लाकडाचा दरवाजा आहे, इकडे छानपैकी कर्टन्स आहेत, फुल कर्टन्स आहेत आणि हे खूप अट्रॅक्टिव्ह वाटतायचं आणि कलर पण कॉम्बिनेशन छान गेले असं. आणि मस्तपैकी असा हा डबल बेड आहे, खाली वुडन फ्लोरिंग केलेली आहे, इकडे एक टी व्ही दिली आहे छानपैकी, कलर चांगला केला आहे, घड्याळ आहे ते बंद आहे. ए सी आम्ही ही रूम आहे ना ती नॉन ए सी बुकिंग केली आहे, तर ए सीला ते खालून डिस्कनेक्ट केले, म्हणजे इकडे तुम्हाला ए सी लागणार नाही, नॉन ए सी आहे. प्लस तुम्हाला आता सध्या ए सीची काही गरज नाही, थंडीचं वातावरण आहे, पण दोन फॅन चांगले चालत आहेत पण आणि वर्किंग कंडिशन आहे. वॉल पेंटिंग एकदम परफेक्टली आहे, सिपेजचा कुठे इश्यू नाही, थोडंसं इकडे पपडी झालं आहे पण ते ठीक आहे, मॅनेजेबल आहे. आणि इकडे ड्रेसर दिला आहे, साईडला टेबल आहे, तीन आता म्हणजे दोन आम्ही जगून दोन मुलं आम्ही आरामात झोपू शकतो वरती. इकडे हे आहे, इकडे वॉर्ड्रॉप आहे ज्यात सामान आम्ही ठेवलं आहे, चेअर मिळते, अजून एक चेअर आपण तिकडे बाल्कनीत लावू शकतो, सध्या ती खाली काढून गेलेत. तर हे आहे आणि तिकडे तुम्हाला दाखवतो हे बघा, हे आहे गिझर, 24 तास तुम्हाला कधी हवं तेव्हा पाणी गरम करून घेऊ शकतात. इकडे आहे असं डब्ल्यू सी अँड शॉवर आहे, असं सगळं आहे बेसिन वगैरे. तर तुम्ही बघितलं हा असा रूम आहे छान, म्हणजे फॅमिलीसाठी एकदम बेस्ट, का बोलतेस बघा छान वाटलं आम्हाला, म्हणजे इथला पहिले केअरटेकर चांगले आहेत आणि रूम पण आवडले आम्हाला. बऱ्याच वेळेस आपण पैसे देतो तर ह्याची किती प्राइस घेतली असेल, बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल ना. सो यांनी आम्हाला पर डे म्हणजे पर चेक इन होतं 11 वाजता काहीतरी, सकाळी 10-11 वाजता, दुसऱ्या दिवशी मॉर्निंगला 10 वाजता चेकआउट, आणि आमच्याकडून 2000 रुपये घेतले, 1000 रुपये ऍडव्हान्समध्ये बुकिंग करायचे. सो हे नंतर प्राईस कमी किंवा जास्त होत असतात, कारण सध्या सीझन आहे डिसेंबर, म्हणजे ऑक्टोबर पासून पुढे डिसेंबर जाणार, आता पुढे मे पर्यंत सध्या सीझन हा आता मजबूत चालणार कोकणामध्ये पर्यटनाचा. हा बाल्कनी दाखवतो, बाल्कनी तुम्हाला दाखवली नाही, छान मस्त हे केलं आहे, याला असं ओपन करायला डोअर्स आहेत आणि ही बाल्कनी अशी मोठी बाल्कनी आहे, म्हणजे तुम्ही 2-3-4 खुर्च्या इथे बसवू शकता एवढी मस्त बाल्कनी आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा इकडचा बाहेरचा परिसर, आणि इथे तुम्हाला दाखवतो इकडून बघा, तुम्हाला बीच दिसतोय, दिसतोय का हे बघा, समुद्र किती जवळ आहे, रात्रीचा इथला मला फील घ्यायचं जरा कसं वाटतं ते बघायला. पण मुलांसोबत तुम्ही याल का तिकडे, तर बाहेर तुम्हाला असा छानपैकी, आता बरेच पर्यटक इकडे टुरिस्ट आलेत ना, तर सगळे गेलेत ते बाहेर बीचवरती वगैरे, तर आम्ही पण जास्त वेळ दवडता जाऊया बीचवरती आणि तिकडे बघून घ्या. प्रॉपर्टी बघितली, बघून बघितल्यात मस्त वाटला, कसा वाटला कमेंट करून सांगा. आणि इकडे तुम्ही ऑनलाईन सर्च करा, तुम्हाला त्यांचा नंबर वगैरे मिळेल आणि तुम्ही सर्च करू शकता, ते येऊ शकतात किंवा भरपूर सारे आहेत इकडे प्रॉपर्टीज, तुम्ही बघा त्यांचे रिव्ह्यू चेक करा. खास करून मी ते म्हणतो आत्ता तुम्हाला दाखवतो हा व्हिडिओ चांगला वाटत असेल, पण नंतर कदाचित त्यांची सर्व्हिस मॅटर करते ना, नंतर कसं इकडच्या केअरटेकर बदलतील, काय होईल, मेंटेनन्स निघेल, किरण आहे तर परत खराब होऊ शकतं. सो तुम्ही त्यावेळेस जेव्हा याल तेव्हा तुम्ही खास करून गुगलला जाऊन त्याचा रिव्ह्यू चेक करा, तिथे रिअल जेन्युइन रिव्ह्यू असतो, ते बघा तुम्ही. चला निघूया, रेडी आहेत का तुम्ही बीचवर जायचं आपल्याला? पाण्यात कोण राहिले? पाण्यात चष्मा घे तुझा. बघ त्या मुईज दादाला भेट. सध्या तुला आठवत का तू केळशीत भेटलेला त्यांना एक गोली? चला चला चला, मस्त वाटे ना बाहेरचा परिसर, किती हिरवा हिरवा गार आहे, मस्त वाडी आहे साईडला. इकडे बघा इथेच थांबलो आम्ही. हां मुईज येतो गाडी सोडून येते घरी. हा कुठले कुठले फुलं आहेत काय माहिती? असे वाटतं वटाण्याचे शेंगा आहेत ना, वटाण्याचे शेंगा वाटतं त्या. अरे वटाण्याचे आहेत काय? हां हे वटाणेच होत, रानटी वटाणे आहेत. हां चलो रानटी वटाणे आहेत ते, रानटी वटाणे. कोकणात त्या गावी असं घराच्या बाहेर पडलो की छानपैकी मस्त हिरवागार परिसर असतो ना, तो एकदम डोळ्यांना सुखावून जातो. आणि एका साईडला केळीची झाडं पण आहेत इकडे. आणि आम्ही चालत चाललो आहे असं छानपैकी काँक्रीटचा रस्ता केला इकडे. हा प्रायव्हेट रोड आहे आणि इकडे ही वाडी साफ केली इकडे, पावसामध्ये पूर्ण एकदम गवत झाडी होत असेल इकडे ना.
आणि आम्ही चाललोय ना बीचवरती ते तिकडे बघूया. मुलं तर प्रज्ञा पांजूला आंघोळ करायची आहे, पण तिकडे वॉटर स्पॉट पण आहेत, बघू आपण डिसाईड करू कसं काय ते. हिरो रे बघू दे, हिरो बॉय पोच दे, थलाईवा पोच दे, थलाईवा पोच, थलाईवा पोच. इकडे कुठे चाललास, इथे कुठे चाललास पोच द्यायला तू, पाण्यात जायचंय त्याला फक्त पाणी, बस दुसरा काय माहित नाही. दिसली सुपारी तेव्हा खाली पडलेत, ते बघ तेव्हा खाली पडलेत, बघितल्या ते बघ त्या सुपाऱ्या, हा पिक्या पडलेत ते बघ, आणि इकडे बघा डिंगले, डिंगले बघा खतरनाक एकदम. इलायची केळी, हा ते बघा. आम्हाला इकडचा हा इकडे सगळा नजारा बघून आहे ना, आमच्या गावाकडची केळशीची आठवण येते. केळशी आणि वेळा सेम सेम फिलिंग. पोरं जाम खुश आहेत, काय म्हणा. आम्ही जेव्हा पण येतो इकडे ह्या रस्त्यावरून चालतो ना बीचकडे जाण्यासाठी, तर पाठीमागे सगळी घरं आहेत कोकणी पद्धतीची, कौलारू घरं आहेत, त्यांच्यासमोर फोटो काढायचा असा मोह आवरत नाही आम्हाला. आणि आम्ही उभ्या राहून तिकडे फोटोशूट पण करतो आहे, छान वाटतंय. आणि ह्या मेमरी असतात ना आपण, म्हणजे ज्या ज्या ठिकाणी आपण जातो ना त्या तिकडे आता ह्या मेमरी राहतील. आम्ही आता हा व्हिडिओ करतोय, पण आम्ही जेव्हा कधी परत पनवेलमध्ये जाऊ व्हिडिओ बघून आता आम्ही असं वाटतं की श्रीवर्धनमध्ये आलो परत. तुम्हाला पण फील येत असेल काही जणांना की बा त्या माध्यमातून आपल्याला तुम्हाला श्रीवर्धनमध्ये फिरता येते. हां चला जाऊया पुढे, चलो सुपारी खूप आहेत. हाय हाय करा, हाय करा, हाय हाय करा बेबी, हाय करा, हाय. हा सुट्टी तुम्हाला सुट्टी ना. चला छान पोरं पण मस्त आले तिकडे बागडायला. श्रीवर्धनमध्ये फिरतोय ना, तर आम्ही इकडे पब्लिक ट्रान्सपोर्टचा यूज करतोय. म्हणजे येताना पण आम्ही एसटीने आलो, आणि इकडे पण कुठे जायचं असेल ना जवळपास, तर आम्ही इकडे रिक्षाचा वापर करतोय. सो ते पण कन्व्हिनियंट आहे. आणि आता काय ज्यांच्याकडे सगळ्यांकडे काही गाड्या नसतात, पण ठीक आहे, आपण ह्या अशा प्रवासाची या अशा फिरण्याची पण मजा वेगळी असते. सो आम्ही शक्यतो पब्लिक ट्रान्सपोर्टचाच यूज करतो. मागे अलिबागला गेलो तेव्हा पण, आता पण, आणि रत्ना गेलो गेलो तेव्हा पण असंच पब्लिक ट्रान्सपोर्टनेच गेलेलो. बस कधी ट्रेन आणि होईल कधीतरी गाडीचा पण होईल, तेव्हा निवान फिरू मस्त. हो तिकडे बाबा गोला 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 कोणाला पाहिजे गोला. नाचो नाचो नाचो. पोचलं बीच जवळ, पांजूला जायचंय लवकर पुढे. आणि इकडे छोटे छोटे स्टॉल पण आहेत इलेक्ट्रिकचे, वेळ, त्यानंतर मक्का. हा तुम्हाला नजारा बघा कसा मस्त वाटत आहे ना, एक नंबर. इकडे फिरायला पण छान आहे, आणि क्लीन आहे, स्वच्छ सुंदर बीच आहे. पूर्वीची झाडं आहेत इकडे, बरीच माणसं आहेत इकडे, घोडा गाडी पण आहे, मस्त आहे ना. बघितलं पाणी, जायचं का पाण्यामध्ये? हा चला. आम्हाला मोह आवरत नाही आता घोडा गाडीवर बसायचा. एक काका बोलले घोडा गाडीवर बसून घ्या, तर म्हटलं चला पोरांची पण हौस पुरी करून घेऊया. कुठे बसणार आहे, पुढे बसणार पाठी बसणार आहेस तू? मम्मीसोबत बसणार पाठी. चला आपली घोडा गाडी टांगा निघाला बघा, नंतर गर्दी होईल म्हटलं बसून घेऊयास ना. हा फॅमिली सोबतचा एक्सपिरियन्स. चला हा घोडा गाडी तुकडुक 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 साजी पकडून ठेवा बोलते. छान वाटतंय. पाणी चमकते ना, अजून थोडा उशीर आपण बसलो असतो ना तरी पण मजा आली असती. बरेच पर्यटक विकेंड निमित्त इकडे थर्टी बसलं तर बाप रे एवढी गर्दी असणार ना, विचारू नका. पण आता संध्याकाळची ओटी आहे, त्यामुळे बीच आहे ना खूप मोठा दिसतोय, आणि भरलेलं असलं की वाणी वरती येत असं. आता हा बीच पूर्ण पूर्ण मस्त दिसतोय, कारण की ओटी आहे ना, आणि
हा समुद्र इकडे पाण्यात जाण्यासाठी पण सेफ आहे काका? रिस्की की सेफ आहे? सेफ आहे, सेफ आहे ना? दिव्यागरपेक्षा सेफ आहे ना? कुठे पण जात मध्ये इथे ना, पूरा मैदान आहे, स्ट्रेट आहे एकदम, असा पूर्ण याच्यावरून समजतं जे बाहेर दिसते ना पूर्ण खास खडके काय नाही, एकदम प्लेन आहे. तर ही माहिती त्यांच्याकडून भेटली आपल्याला. खुश झाले, खुश झाले. स्वच्छ पाणी एकदम आवडलंय प्रतुला, आवडलंय. जास्त पुढे नको जाऊ, थांब इकडेच. भरती लागली वाटत आता तिकडे आतमध्ये पुढपर्यंत गेले. अरे सेफ आहे समुद्र. मजा आली का प्रांजो? लाटा येत आहेत. हे कसं आहे त्यामध्ये प्राइस? 300 एकाच आहे. लहान मुलांचे पण तेवढेच? लहान मुलांना अलाउड नाही. आणि याच्यामध्ये 200. कुठपर्यंत जातात आपल्याला खोल जातात का इकडे जवळ? 1 किलोमीटर जाणार इथून. तरी किती, 15 मिनिटं 10 मिनिटं? लगेच होईल, 5-7 मिनिटात फक्त. 300 रुपये महाग आहे गो यार. हा ते गोल फिरायचा एक्सपिरियन्स, वन टाइम एक्सपिरियन्स चांगला आहे, पण महाग आहे, थोडं एक्सपेन्सिव्ह आहे. हे नवीन काहीतरी आलंय, मी फर्स्ट टाइम बघितलं. तर राऊंड वाले हे बघितलेले पण जाऊन आहे का? डिस्को सारखा डान्स करतो हा, एकदम भारी आहे. 300 रुपये प्राइस आहे एका माणसाची. हा हो, याला डिस्को बोलतात. हा याने पाण्यात शकत नाही ना, पडलं तरी. Never said you felt that way. Guess you're trying to stay strong and fake a smile until I look away. But I've known you too long, it hurts to watch your blue eyes fade to gray as you fade away. As you fade away. एक टायमिंगला असं होतं ना की हातावर तेवढा प्रेशर आहे ना की आम्ही हात सोडणार, पण उडलं नसतो. पण शेवटी वाटते ना असं काहीतरी, माणूस घाबरू शकतो. आणि अर्धात ठेवलं कट करत, आमचं पूर्ण राऊंड नाही झाला, एकच राऊंड मला. एवढ्या राऊंड मध्ये हालत खराब झाली ना माझे, फर्स्ट टाइम असताना सवय नाही. हाताला खूप प्रेशर होतं, एवढा प्रेशर येतो ना की आता काय करू, सोडायच लागणार असं अशी वाटतं. पण मजा आली, अनुभव घेतला, पण मजा आली, नवीन एक्सपिरियन्स होता. सो मित्रांनो, खूप मजा केली, एन्जॉयमेंट आली, एकदम मजा वाटली एकदम. आणि मुलांनी खूप मस्त मजा केली, आम्ही पण राईडमध्ये गेलो होतो तिकडे. आठवणीत राहील, आता सनसेट व्हायला चाललाय आणि आम्ही चाललो परत त्या रूमवरती. मी जेव्हा थोडंसं भिजलं, कपडे वगैरे भिजलेत आणि इकडे फिरायचं मन करतंय भरपूर सारा राऊंड मारायचं, पण आपल्याला जावं लागेल कारण चार्जिंग वगैरे सगळं असतं. परत ते थंडावतील, कपडे चेंज केलेत, पण जास्त प्राईम पाण्यात थांबणं चांगलं नाही. तर आता मी निघतोय रूमवरती. तुम्हाला हा व्हिडिओ होता खास करून होम टूर म्हणजे तिकडे आम्ही थांबलो होतो, ते तिकडचं कसं होतं काय तिकडं, ते ओव्हरऑल मजा आली. आणि मुव्हीचे चॅनल तुम्ही चेक करा, दॅट्स द मुव्हीज. तो गावाकडे शेवटी बनवत असतो, केळशीचा आहे, त्याला पण सपोर्ट करा. आणि दुसरी गोष्ट, मुलांनी खूप एन्जॉय केलं. तुम्हाला कधी यायचं असेल तर प्लॅन कसून तुम्ही स्टीवरचं बिचला या, छान आहे. आणि जेव्हा ओटी असेल ना तेव्हा इकडे खूप मस्त वाटतं ना, ओटीच्या टायमाला इकडे. नाही तर पाणी भरलं की वरतपर्यंत जात असेल तेव्हा बीच छोटा वाटत असेल असं. आता ओटीला त्यावेळेस पाणी खाली गेलं होती मस्त. आणि हा बीच एकदम सेफ आहे, तुम्ही पण कधीतरी या लवकरच आणि एन्जॉय करा फॅमिलीसोबत. आता बरेच जण या इयर एंडला म्हणजे 31st पर्यंत प्लॅन करतील इकडे. आणि ऑलमोस्ट सगळे इकडे हॉटेल्स फुल होणार सगळे, आणि काही जणांनी बुकिंग पण केली असणार. नक्की हा तुमचा वेलकम आहे कोकणामध्ये, आपल्या सेवादनमध्ये. आणि तुम्हाला असं नवनवीन गावाकडचे उद्या नक्की दाखल करणार आहे. चला तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत त्याची काळजी घ्या. बाय बाय, टाटा, सी यू.
बाय।